नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, केंद्र सरकारने खास भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वाची योजना इथे सुरू केलेली आहे, ज्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना. या योजनेअंतर्गत मित्रांनो, आता जवळपास 1 कोटी लोकांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्र इथे या योजनेअंतर्गत बसवण्यात येणार आहे, ते पण अगदी 100% अनुदानावर. तर याचबद्दलचा महत्वाचा निर्णय माननीय प्रधानमंत्री यांनी इथे घेतलेला आहे. तर याचबद्दलची थोडीफार माहिती आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. नेमकं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय निर्णय घेतला, कशा प्रकारे निर्णय घेतला, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या घरावर सौर ऊर्जा यंत्र बसवायचं असेल, ते पण अगदी 100% अनुदानावर, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये 100% अनुदानावर तुमच्या घरावर सौर ऊर्जा यंत्र बसू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल प्रेस नोट इथे आलेली आहे. तर 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचा उद्दिष्टासह प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही सुरू करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक इथे संपन्न करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही जी काही संपूर्ण PIB आहे, प्रेस नोट आहे, ही ऑफिशियल प्रेस नोट आहे, इथे तुम्ही पाहू शकता PIB.gov.in ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर ही संपूर्ण प्रेस नोट आलेली आहे. तर लवकरच ही महत्वाची योजना केंद्र सरकार आपल्या संपूर्ण भारतामध्ये सुरू करणार आहे, ज्या अंतर्गत आता 1 कोटी घरांच्या छतावर 100% अनुदानावर सौर ऊर्जा यंत्रणा हे बसवण्यात येणार आहे. भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. मोठ्या प्रमाणे छतावर सौर ऊर्जा यंत्रणेचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे पंतप्रधानांचे इथे निर्देश असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला माहितच असेल की अयोध्या येथे सूर्यवंशी भगवान श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठान सोहळा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लगेच पंतप्रधानांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बैठकीदरम्यान प्रधानमंत्री म्हणाले की यामुळे प्रत्येक घराला त्यांच्या छतावर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांचे वीज बिल कमी करता येईल आणि त्यांच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनता येईल. म्हणजे संपूर्ण भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या मार्गाच्या उद्देशाने ही महत्वाची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. तर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. मोठ्या प्रमाणे छतावर सौर ऊर्जा पॅनलचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देशही प्रधानमंत्र्यांनी इथे दिले. तर अशा प्रकारे संपूर्ण ऑफिशियल प्रेस नोट भारत सरकारने नुकतीच जवळपास 22 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली. ही जी काही संपूर्ण बैठक होती नवी दिल्लीमध्ये होती, तिथेची संपूर्ण बैठक घेण्यात आली, ज्या अंतर्गत आता भारतातील 1 कोटी लोकांच्या घरावर मोफत मध्ये 100% अनुदानावर सौर ऊर्जा यंत्रणा ही बसवण्यात येणार आहे, ज्या अंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिकांना आत्मनिर्भर बनणार आहे. ज्या अंतर्गत तुम्ही जर या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा पॅनल तुमच्या घरावर बसवलं तर तुम्हाला वीज तरी मोफत मिळणारच, तसेच तुम्हाला या विजेचे पैसे पण मिळणार. म्हणजे तुम्ही ही जी काही वीज उत्पन्न करणार, ती उत्पन्न केलेली वीज तुम्ही आजूबाजूंच्या व्यक्तींना देणार, तर या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसा पण भेटणार आहे. तर नक्की तुमच्यासाठी महत्वाची योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. नक्की या योजनेबद्दलचा जो काही ऑफिशियल GR आहे त्या GR ची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यामधले जे काही अपडेट असतील, फ्युचर्समधले भविष्यातील अपडेट येतील, या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा, पात्रता काय असेल, याची संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत राहू. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.